सगळ्यामध्ये आत्ता ज्या पद्धतीने पुष्पा असेल, बाहुबली असेल, वेगळ्या अर्थानं एक संक्रमण आपण बघतोय आणि दाक्षिणात्य म्हणजे प्रादेशिक सिनेमांचं असणारं प्राबल्य तशा अर्थानं वाढत. आरआरआरला मिळालेला ऑस्कर आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर प्रादेशिक सिनेमांचं असणारं कायम महत्व राहिलंय. पण आपल्याकडच्या प्रेक्षकाला एका वेगळ्या अर्थानं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे मिळतोय. अशा वेळेला मराठी सिनेमा, त्याचं अर्थकारण आणि एक उद्योग जगत म्हणून इंडस्ट्रीचा दर्जा मिळणं ह्यामध्ये कुठेतरी आपण मागे आहोत. तर या भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये तू काम केलंयस, कशा अर्थानं यातल्या संक्रमणाकडे तू पाहतोस? आपली ओरिजिनल गोष्ट घेऊन येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं घर बंदूक बिर्याणीमध्ये नागराज मंजुळेने तर स्वतःच सैराटमध्ये की फँड्रेमध्ये गेले, प्रत्येक भाषेतले लोक ते जास्त करतात. त्यामुळे साऊथचं बोल्ड काम असतं असं म्हणणाऱ्यांनी बघितलं तर मॅक्झिमम नॅशनल अवॉर्ड साऊथला आहेत, इकडे फार कमी आहेत. इकडे कॉम्पिटिशन हिंदीशी आहे म्हणताना आपण सतत स्वतःला कमी लेखलं. त्या अर्थानं ओरिजिनल आपलं घेऊन आल्यानंतर त्याचं भाषांतर दुसऱ्यात जातं. म्हणजे पिंजरांनी काही कमी का तेव्हा राडे केले होते का, किंवा दादा खोंडकेंच्या पिक्चरनी राडे नव्हते का केले? तर मुळात चांगला सिनेमा असेल तर तो आवडतो, नसेल तर तो नाही आवडत. त्या अर्थानं साऊथला खूप चांगले सिनेमे बनतात, चांगले मेकर आहेत. मला वाटते मराठीत पण आता चांगल्या पद्धतीनं, आता कसं झालं तर जगच एकत्र यायला लागलं, त्यामुळं ज्याला पॅनोरामिक काय म्हणतात ते पॅनोरामा काय तो शब्द आहे, सगळ्या भाषेत फिल्म बनतात आता, मल्टीलिंगल फिल्म सगळीकडेच बनायला लागल्यात. तर वेब सिरीज यायलात, सगळेच बॅरियर तोडत चालले तुमचे. आता एक वेब सिरीज आली तर ती 200 देशातच ओपन होते, म्हणजे आपण मराठी असणार राहिल्या बाजूलाच. तुमचं ते आता टेक्निकली इतकं बदलत जातं की आपोआप तुम्ही त्या देशातला तो गावकाराचा रोल पण मी इथूनच करू शकतो असं झालं आहे. त्या अर्थानं चांगले बदल होत आहेत आणि मराठी पण चांगले ॲक्सेप्ट करतात.